तर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालया शेजारील स्मारकाच्या जागेत पार पडले। स्मारकाच्या सुशोभीकरणाचा खर्च नितीन सावंत करणार आहेत। कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण करून येत्या 50 दिवसात अर्धाकृती पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती नितीन सावंत यांनी दिली। कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेत उपजिल्हा रुग्णालया शेजारी 1992-93 दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे। या स्मारकाच्या ठिकाणी अर्धाकृती पुतळा असून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे काम नितीन सावंत यांनी हाती घेतले आहे। गेले 15 वर्ष कर्जत नगरपालिकेमध्ये नगरसेवक गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो। प्रत्येक वेळी हा सदनामध्ये बाबासाहेबांचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल, पुतळ्या संदर्भात नेहमीच त्या ठिकाणी येत होता आणि त्या प्रत्येक टायमाला मी त्यांना एकच सांगत होतो की जर शासन जर ते करत नसेल तर मी स्वतः स्वखर्चाने आम्ही ते काम करू। आणि गेल्या 3 वर्षापूर्वी म्हणजे आपल्या सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो म्हणजे उद्या आज राजकारण म्हणून त्या ठिकाणी आपण एक काम करत नाही का, उद्या मला कुठली आमदारकी लढायची म्हणून त्या ठिकाणी आपण ते काम करत नाही। 3 वर्षापूर्वीच नगरपालिकेमध्ये मी सर्व सभागृहाच्या समोर ती गोष्ट सांगितली की या ठिकाणी त्याचे साक्षीदार म्हणून उमेश आप्पा आहे, माझे गायकवाड ताई आहेत, सर्वच त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून संतोष पाटीलचे मिसेस आहे, सगळ्याच नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आहेत, नगराध्यक्ष मॅडम म्हणून सुवर्णताई जोशी आहेत। आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी ठरवलं 3 वर्षापूर्वी की बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा हा स्वखर्चातून त्या ठिकाणी उभारायचा आणि आज तो सुवर्णाचा योग आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपला भूमिपूजनाचा ठिकाणी आला। या भूमिपूजन सोहळ्यास तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, बाबू भारे, पंढरीनाथ राऊत, भीमसेन बडेकर, संपत हडप, प्रथमेश मोरे, शहर प्रमुख निलेश गरत, माजी नगरसेवक संतोष पाटील, जगदीश दिसले, कृष्णा जाधव, सुजल गायकवाड आदी पदाधिकारी, उत्तम जाधव, अरविंद मोरे, हरिचंद्र यादव, सुनील गायकवाड, गुलाब शिंदे, बी एच गायकवाड, मनोहर ढोले, दीपक मोरे, हिरामण गायकवाड उपस्थित होते। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, कर्ज। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर, आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2669-6912-72-76-3854।